नमस्कार. 100 दिवस 100 राजकारणी ह्या आपल्या सिरीजमध्ये आज जे राजकीय व्यक्तिमत्व आपण बघणार आहोत ते व्यक्तिमत्व म्हणजे लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या दोन्ही मतदारसंघावर ज्या घराण्याचा प्रभाव राहिला आहे त्याच घराण्याचे ज्येष्ठ चिरंजीव अर्थातच अमित देशमुख. नमस्कार, मी अनिकेत अवतडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या 100 दिवस 100 राजकारणी या सिरीजमध्ये. अमित देशमुख यांचा जन्म झाला 21 मार्च 1976 लातूरमध्ये. विलासराव देशमुख हे त्यांचे वडील. विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि बाकी राजकारणात काम करत असताना अनेक महत्त्वाची मंत्रीपदं त्यांनी देखील भूषवली आहेत आणि त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर एक वेगळा प्रभाव आहे. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये देखील ते बघितलं आहे. अमित देशमुख यांनी आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आहे, ते म्हणजे बी केमिकलमधनं, आणि त्यानंतर त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली ती म्हणजे 1997. 1997 साली ते लातूर नगरपालिकेच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आणि तेव्हापासून पुढं त्यांचा राजकारणातला त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर पुढे 2002 ते 2008 या काळात ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपदी ते राहिले. त्यानंतर 2008 झालेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर त्यांनी 2009 लातूरमध्ये ज्या 2 विधानसभा तयार झाल्यात, लातूर शहर आणि लातूर ग्राम, त्यापैकी त्यांनी लातूर शहर विधानसभा मतदारसंघातनं आपली पहिली आमदारकीची निवडणूक लढवली आणि त्यात त्यांना यश देखील मिळालं आणि त्या निवडणुकीत 89,000+ मतांनी ते निवडून आले आणि त्यांनी बसपाचे उमेदवार डॉक्टर कयूम खान यांचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर त्यांनी परत मागे वळून बघितलं नाही. त्यानंतरची जी 2014 विधानसभा निवडणूक होती त्यामध्ये देखील ते जवळजवळ 49,000 मतांनी ते निवडून आले आणि नंतर 2019 विधानसभेच्या निवडणुकीत जवळजवळ 40,000 मताधिक्यांनी ते निवडून आले. 2014 निवडणुकीत विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्याप्रती लोकांची सहानुभूतीची लाट होती असं बोललं जातं, बट 2019 निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती आणि त्याचबरोबर आपले बंधू म्हणजे आपले भाऊ धीरज देशमुख यांचं देखील ते राजकारणात त्यांचा प्रवेश करून घेणार होते आणि त्याच्यामुळे धीरज देशमुख आणि अमित देशमुख यांना स्वतःचा देखील आणि आपल्या भावाचा देखील प्रचार करणं तेवढं महत्त्वाचं होतं. त्यांनी आपल्या दुसऱ्या भावाची म्हणजे रितेश देशमुख यांची देखील मदत घेतली आणि त्यांनी या दोन्ही जागा म्हणजे आपली स्वतःची देखील आणि भावाची जागा देखील ते 2019 विधानसभा निवडणुकीत ते जिंकून आले. 2014 निवडून आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचं जे सरकार होतं त्याच्यामध्ये त्यांनी मंत्रीपद देखील भूषवलं. त्यावेळी त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क आणि पर्यटन यांसारखी खाद्य त्यावेळेस त्यांच्याकडं राज्यमंत्रीपदाची देण्यात आली होती आणि 2019 ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं त्यावेळी त्यांना वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री म्हणूनची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती. 2024 निवडणूक देखील अमित देशमुख यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. ह्या निवडणुकीचं जे वैशिष्ट्य आहे ते असं की विलासराव देशमुखांनंतर मराठवाड्यात जो देशमुख कुटुंबाचा जो प्रभाव होता, जो होल्ड होता, तो कमी झाला होता आणि हल्लीच म्हणजे गेल्या काही महिन्यात मराठवाड्यातलं काँग्रेसचं एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले अशोक चव्हाण यांनी BJP प्रवेश केल्यामुळं मराठवाडा काँग्रेसची जी पूर्ण जी धुरा आहे ती नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी अमित देशमुख यांच्याकडे सुपूर्द केली आहे आणि येणारी निवडणूक ही अमित देशमुखांसाठी स्वतःसाठी किंवा स्वतःच्या भावासाठी नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यासाठी, मराठवाड्याच्या संपूर्ण काँग्रेससाठी ते जे कामं करणार आहेत ते अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. धन्यवाद.